हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण नवीन वाक्य तयार करायला या ठिकाणी आज शिकणार आहोत। टी ए के ई, टेक म्हणजे काय? घेणे। टेक हे क्रियापद आहे, टेक हे क्रियापद आहे। हे क्रियापद घेऊन आपण या ठिकाणी वाक्य तयार करायला शिकणार आहोत। टी ए के ई, टेक हे क्रियापद घेऊन न्यू सेंटेन्स, टेकचे नवीन वाक्य तयार करायला आपण शिकूया। वाक्य वाचूया। जेवणापूर्वी घे, जेवणापूर्वी घे हे वाक्य आहे मराठी वाक्य। या मराठी वाक्याचे आपल्याला इंग्रजीमध्ये वाक्य तयार करायला या ठिकाणी शिकायचे आहे। म्हणजेच टेक हे क्रियापद घेऊन आपण या ठिकाणी नवीन वाक्य तयार करायला शिकणार आहोत। तर टेक हे क्रियापद आपण अगोदर या ठिकाणी घेणार आहोत। घे, टेक म्हणजे काय? घेणे। तर या ठिकाणी काय लिहायचे आपल्याला सुरुवातीला? टेक, टी ए के ई, टेक म्हणजे काय? घेणे किंवा घे। राहिलेला शब्द काय? जेवणापूर्वी, जेवणापूर्वी। तर जोडून आलेला शब्द कुठे काय? या ठिकाणी पूर्वी, पूर्वी हा काय? जोडून आलेला शब्द आहे। तर टेकच्या नंतर जोडून आलेला शब्द आपण या ठिकाणी घेणार आहोत। तर पूर्वीला काय म्हणतात इंग्रजीमध्ये? बिफोर, बी ई एफ ओ आर ई, बिफोर मीन्स च्या पूर्वी। नंतर काय? जेवण, मेल, यम ई ए एल, मेल म्हणजे काय? जेवण। जेवणापूर्वी घे, टेक बिफोर मेल, टेक म्हणजे घे किंवा घेणे, बिफोर मीन्स पूर्वी। जोडून आलेला शब्द मराठी वाक्यातील जोडून आलेला शब्द इंग्रजी वाक्य तयार करत असताना अगोदर घेणे, त्यानंतर त्याच्या समोरचा शब्द घेणे। टेकच्या नंतर बिफोर, बिफोर म्हणजे काय? पूर्वी। मेल म्हणजे काय? जेवण। नेक्स्ट वाक्य आपण वाचूया। जेवणानंतर घे, जेवणानंतर घे हे वाक्य मराठी वाक्य। या मराठी वाक्याचे आपल्याला या ठिकाणी टेकचे म्हणजे टेक ही क्रियापद घेऊन इंग्रजीमध्ये वाक्य तयार करायला या ठिकाणी आज आपल्याला शिकायचे आहे। टी ए के ई, टेक म्हणजे काय? घेणे। टेक म्हणजे काय? घेणे किंवा घे। तर क्रियापद हे आपल्याला मराठी वाक्याचे इंग्रजीमध्ये वाक्य लिहित असताना आपण काय करणार आहोत? क्रियापद हे या ठिकाणी सुरुवातीला घेणार आहोत। तर टेक वाक्य आपण तयार करू। टी ए के ई, टेक म्हणजे काय? घे। त्यानंतर काय या ठिकाणी? जेवणानंतर। तर नंतर हा शब्द काय या ठिकाणी? जोडून आलेला आहे। तर जोडून आलेला शब्द मराठीमध्ये जोडून आलेला शब्द हा इंग्रजीत आपल्याला अगोदर घ्यावा लागतो। तर आफ्टर, एफ टी ई आर, आफ्टर म्हणजे काय? नंतर। आफ्टर म्हणजे काय? नंतर। राहिलेला शब्द काय? जेवण। तर मेल, यम ई ए एल, मेल म्हणजे काय? जेवण। जेवणानंतर घे, टेक आफ्टर मेल। एकदम सोपे वाक्य आहे आणि हे छोटे वाक्य आहे। टेकचे आपण एकदम छोटे मराठीतील वाक्य या ठिकाणी तयार करायला शिकणार आहोत, म्हणजे मराठीतून इंग्रजीत। नेक्स्ट वाक्य आपण वाचूया। झोपायला जाण्यापूर्वी घे, झोपायला जाण्यापूर्वी घे हे मराठीतील वाक्य आहे। या मराठीची वाक्याचे आपल्याला इंग्रजीमध्ये वाक्य तयार करायला या ठिकाणी शिकायचे आहे, पण नवीन क्रियापद घेऊन हे वाक्य आपल्याला या ठिकाणी शिकायचे आहे। कोणते क्रियापद घ्यायचे आहे आपल्याला या ठिकाणी? टी ए के ई, टेक हे क्रियापद घेऊन आपण मराठीचे वाक्य इंग्रजीत तयार करायला या ठिकाणी शिकणार आहोत। तर क्रियापद हे मराठी वाक्याचे इंग्रजीमध्ये वाक्य लिहित असताना क्रियापद हे एक नंबरला आपण त्या ठिकाणी घेत असतो, म्हणजे सुरुवातीला टेक हे क्रियापद घेणे। टेक म्हणजे काय? घे, झोपायला जाण्यापूर्वी घे। तर घे हा शब्द एक नंबरला आपण या ठिकाणी घेतलेला आहे। त्यानंतर काय? जाण्यापूर्वी। तर पूर्वी हा शब्द जोडून आलेला शब्द आहे, तर या ठिकाणी आपण टेकच्या नंतर पूर्वी हा शब्द या ठिकाणी घेणार आहोत। तर बिफोर, बी ई एफ ओ आर ई, बिफोर म्हणजे काय? च्या पूर्वी। तर या ठिकाणी पूर्वी घेतलेला आहे। राहिलेला शब्द जोडून आलेला शब्द येतो, हा जोडून आलेला शब्द या ठिकाणी आपण घेतलेला आहे। त्यानंतर काय? जाण्यापूर्वी, जाणे। जाण्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो? गो, जी ओ, गो म्हणजे काय? जाणे। तर या ठिकाणी काय आय एन जी प्रत्यय आपण लावलेला आहे, गोईंग। गो म्हणजे जाणे, जाण्यापूर्वी, गोईंग। टेक बिफोर गोईंग टू, टी ओ टू बेड, बी ई डी, बेड म्हणजे काय? झोपणे। झोपायला जाण्यापूर्वी घे,
टेक बिफोर गोइंग टू बेड. टू बेड म्हणजे काय? झोपायला. टेक म्हणजे घेणे, घे. बिफोर मीन्स पूर्वी. गो म्हणजे गोइंग म्हणजे जाण्या, जाणे. गो म्हणजे काय? जाणे. टू बेड, झोपायला. नेक्स्ट वाक्य आपण वाचूया. दुपारी एक घे, दुपारी एक घे. हे वाक्य मराठी वाक्य आहे. मराठी वाक्याचे आपण इंग्रजीमध्ये वाक्य तयार करू, पण कोणते वाक्य तयार करणार आपण? टेक, ई, टेकचे क्रियापद घेऊन हे वाक्य आपण या ठिकाणी तयार करायला शिकणार आहोत. तर घे हा शब्द आपण सुरुवातीला या ठिकाणी घेणार आहोत. टी ए के ई. टेक म्हणजे काय? टेक म्हणजे काय? घे. त्यानंतर काय? एक. म्हणजे क्रियापद घेऊन उलटे वाक्य आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. घेच्या नंतर काय? एक. एक हा शब्द आपण या ठिकाणी घेणार आहोत. वन. ओ एन ई. वन म्हणजे काय? एक. आणि राहिलेलं काय? दुपारी. दुपारी आपण काय म्हणतो? इन द आफ्टरनून. ए एफ टी ई आर एन डबल ओ एन. आफ्टरनून म्हणजे काय? दुपार. दुपारी एक घे. टेक वन इन द आफ्टरनून. टेक म्हणजे घे, वन म्हणजे एक, इन द आफ्टरनून म्हणजे दुपारी. नेक्स्ट वाक्य आपण वाचूया. सकाळी एक घे, सकाळी एक घे. हे एकदम छोटे वाक्य. या छोटे वाक्याचे आपण इंग्रजीमध्ये वाक्य तयार करू, म्हणजे वाक्य मराठीचे वाक्य. मराठीचे वाक्याचे आपल्याला इंग्रजीमध्ये वाक्य तयार करायला या ठिकाणी आपल्याला शिकायचे आहे. तर घेला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? टी ए के ई. टेक म्हणजे काय? घेणे किंवा घे. हे काय? क्रियापद आहे. क्रियापद केव्हाही, मराठीतील क्रियापद केव्हाही हे इंग्रजीमध्ये वाक्य लिहित असताना एक नंबरला आपण या ठिकाणी घेत असतो, हे लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे. त्यानंतर काय? सकाळी एक घे म्हणजे एक. वन ओ एन ई. वन म्हणजे काय? एक. वन म्हणजे काय? एक. इन द आय एन इन द सकाळी. सकाळी काय म्हणतो आपण? मॉर्निंग. एम ओ आर एन आय एन जी. मॉर्निंग मीन्स सकाळ. सकाळी एक घे. टेक वन इन द मॉर्निंग. इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी. मॉर्निंग म्हणजे सकाळ. नेक्स्ट वाक्य आपण वाचूया. सायंकाळी एक घे, सायंकाळी एक घे. या मराठी वाक्याचे आपल्याला इंग्रजीमध्ये वाक्य तयार करायला या ठिकाणी आपण शिकणार आहोत. तर आपण टेक हे क्रियापद घेऊन या ठिकाणी वाक्य तयार करणार आहोत. टेक हे क्रियापद आपण सुरुवातीला घेणार आहोत. टी ए के ई. टेक म्हणजे काय? घेणे किंवा घे. राहिलेला एक म्हणजे ओ एन ई. वन. वन म्हणजे काय? एक. त्यानंतर सायंकाळी. टेक वन इन द इव्हिनिंग. इन सायंकाळी. सायंकाळी काय म्हणतो आपण? इव्हिनिंग म्हणतो. इव्हिनिंग म्हणजे काय? सायंकाळ किंवा संध्याकाळ. ई व्ही ई एन. ई व्ही आय एन जी. इव्हिनिंग म्हणजे काय? सायंकाळी. सायंकाळी एक घे. टेक वन इन द इव्हिनिंग. नेक्स्ट वाक्य आपण वाचूया. रोज तीनदा घ्या, रोज तीनदा घ्या. या मराठी वाक्याचे आपल्याला इंग्रजीमध्ये वाक्य तयार करायचे आहे. तर घ्या, घ्या शब्द आपण एक नंबरला या ठिकाणी घेणार आहोत. म्हणजे हे काय? क्रियापद आहे. क्रियापद आपण एक नंबरला घेऊन हे वाक्य तयार करणार आहोत. टी ए के ई. टेक म्हणजे काय? घेणे किंवा घ्या. टेक. त्यानंतर काय? तीनदा. टेक थ्री. टी एच आर डबल ई. थ्री म्हणजे काय? तीन. म्हणजे तीनदा. टाइम्स. टी आय एम ई एस. थ्री टाइम्स डेली. डी ए आर एल वाय. डेली. रोज तीनदा घ्या. टेक थ्री टाइम्स डेली. टेक म्हणजे घ्या, थ्री म्हणजे तीनदा, तीन. आणि टाइम्स मीन्स वेळ म्हणजे तीनदा. डेली मीन्स रोज. तर अशा प्रकारे आज आपण टी ए के ई. टेक हे क्रियापद घेऊन, नवीन हे क्रियापद आहे टी ए के ई. टेक हे क्रियापद घेऊन या ठिकाणी नवीन वाक्य म्हणजे मराठीमधून इंग्रजीत एकदम सोप्या पद्धतीने वाक्य तयार करायला या ठिकाणी आज शिकलो आहोत. न्यू इंग्लिश सेंटेन्स. टेक म्हणजे काय? घेणे. थँक्यू.